तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा. आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525. 22 वर्षांपासून शिवसेनेसाठी लढत असलेले उल्हासनगर पूर्वेचे युवासेना शहर अधिकारी सुशील पवार यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. उल्हासनगरचे नाभिक समाजाचे अध्यक्ष असणारे सुशील पवार यांना पहिल्यापासून शिवसेनेची आवड असल्यामुळे 2000 पासून शिवसेनेसाठी ते काम करतायत. 2000 सालापासून ते 2022 पर्यंत सुशील पवार हे शिवसेनेत विविध पदावर कार्यरत होते. 2022 ला ते उल्हासनगर पूर्व युवासेना शहर अधिकारी झाले. मी शिवसेनामध्ये 2000 पासून काम करतोय. 2003 ला मी विद्यार्थी सेना शहर प्रमुख होतो. त्यापासून जी मला सेनेची आवड आणि जी सेनेला तळागाळापर्यंत आम्ही काम करलेले शिवसैनिक आणि शिवसैनिकच राहणार. विषय शिंदे गटामध्ये किंवा ते कुठले गट जो आहे तो सेनेचाच गट आहे. कुठला प्रेशर नाही. आता मुख्यमंत्री साहेब जेव्हा जिल्हा प्रमुख होते त्यावेळेसपासून मी सेनेत काम केले आणि त्यांच्या हाताखाली भरपूर आम्ही निधी वगैरे येऱ्यात कामं, कॉलेजचे कामं, कॉलेज युनिटचे कामं, विभाग अधिकारी असो असून उपशहरपासून शहर लेवल आणि मग शहर संघटक ही माझी कार्यकर्ता 2003 ते 2022 पण राहिली. 2022 मला जेव्हा पद भेटलं, आज एक वर्ष झालं असेल मी युवासेना शहर प्रमुख आहे. शहर प्रमुख असताना मी जे काय उपक्रम केले ते तळागाळातनं केलेत आणि आज शिंदे गटात प्रवेश अशासाठी गेलेला आहे की कुठलाही दबाव नाही आणि कामं असे आहेत की जे खासदार आहेत ते युवा आहेत, युवा नेतृत्व आहेत. युवा नेतृत्व युवासेनेची धुरा या प्रकारे आमचे जे गटातले जे काय माझे सहकारी आहेत ते बरोबर राहतील आणि काही नवीन चेहरे आम्ही युवासेना आणि युवासेनेतर्फे परत एक चांगली बांधणी करून एक युवासेना चांगल्या प्रकारे तयार करणार. मी व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर आहे त्यामुळे कोणताही राजकीय दबाव माझ्यावर नसल्यानं मी स्वइच्छेने शिंदे गटात सहभागी झालो असल्याची प्रतिक्रिया सुशील पवार यांनी दिली आहे. तसंच येत्या काळात युवासेना प्रमुख हे खासदार श्रीकांत शिंदे राहतील आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन युवासेनेची पुनर्बांधणी करू अशी भूमिका पवार यांनी यावेळी स्पष्ट केली आहे. स्वप्नील पाटील, मेट्रो न्यूज, उल्हासनगर. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.